मुंबई पुणे महामार्गावर तळेगाव खिंडीत पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अलिबाग मुंबईवरून पुन्हा संगमनेरला शालेय शिक्षण सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झालाय. महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटीने जोरदार धडक दिली आणि उसाची ट्रॉली महामार्गावर पलटली. या अपघातामध्ये एसटी बसमधील एकूण 44 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी तसेच 3 शिक्षक गंभीररित्या जखमी झालेत. संगमनेर येथील बीजे खताळ विद्यालय धारण फळ येथील हे सर्व 5वी ते 10वी वर्गातील विद्यार्थी आहेत. तसेच सर्व जखमी विद्यार्थी तसेच शिक्षकांना उपचाराकरता महामार्गालगत असलेल्या पवना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अपघातानंतर एसटी बस ही महामार्गावर बंद झाल्यामुळे तसेच उसाच्या मुळ्या महामार्गावर पडल्यामुळे पुण्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला. पर्यायी मार्ग म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या एक लेनवरून विरुद्ध दिशेने धोकादायक पद्धतीने गाड्या पुण्याकडे वळवण्यात आले.